आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल पंचगंगा नदीत मळी मिश्रित रासायनिक युक्त पाणी नदीझरी दूषित जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लक्ष द्याव केली मागणी शिरोळा तालुक्यात पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर जाणवत आहे पंचगंगा नदीत नगरपालिका महानगरपालिका साखर कारखाने कापड उद्योगातील काही प्रोसेस यांची मळी मिश्रित पाणी व सांडपाणी थेट सोडलं जात आहे आणि त्याचा परिणाम काळं निळं हिरवं पाणी नदीत नदीपात्रात दिसून येत आहे शिवाय जलपर्णीही मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आहेत आणि त्याचा परिणाम पंचगंगा नदीकाठच्या जनतेचं आरोग्य धोक्यात आला आहे शिवाय शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे यासाठी कोल्हापूर जिल्हा अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालावं महानकार न्यूजसाठी गुत्तीहून ऋषिकेश बाऊचे